हॅलो नमस्कार तुमचं सगळ्यांचं पुन्हा एकदा माझ्या एका नवीन ब्लॉगमध्ये स्वागत करते आणि आत्ता आहे तर मी फ्रीजची क्लिनिंग करायला लागली एकदम डीपमध्ये करणार आहे क्लिनिंग पूर्ण फ्रीज खोलून मग ते सगळी क्लिनिंग करून घेणार आहे तर त्याच्या अगोदर फ्रीजमध्ये जे काही सामान आहे तर ते सगळं साईडला काढून ठेवते आणि फ्रीज बंद केलं आहे कारण आता फ्रीज जास्त वेळ उघडा ठेवायचा नसतो चालू असल्यावर त्यामुळं पहिलं बटन बंद केलं आणि मग भाज्या अंडी वगैरे आणि जे काय सामान होतं तर ते सगळं बाहेर काढून ठेवलं आणि टोमॅटो पण आहेत तर ते पण साईडच्या कप्प्यात होते त्यांना पण ताटामध्ये काढून ठेवले अंडी वगैरे ताटात काढून ठेवली जेवढं सगळं सामान होतं तेवढं सगळं सामान आहे तर किचन कट्याव काढून ठेवलं फ्रीज पूर्ण रिकामा केला आणि आता साईडचे कप्पे काढायला लागले जे जे, काये काये जे, जे जे कप्पे मला निघते तर ते काढलं आता सगळ्यात मधला कप्पा होता तर तो एकदम टाईट बसला होता भरपूर असं ताकद लावून मी काढायचा प्रयत्न केला पण काय तो काही ना त्यामुळं त्याला तिथंच ठेवला आणि बाकीचे जे जे कप्पे निघतात ते सगळे कप्पे साईडला काढले नंतर खालचा मोठा कप्पा असतो फ्रीजमधला सामान कांदे कांदे नाही बटाटे काय काय भाज्या वगैरे ठेवायला दिलेला असतो तर तो नंतर काचा वगैरे सगळा साईडला काढून ठेवलं आता फ्रीज आहे तर घासून घ्याय लागले आता फ्रीज क्लीन करण्यासाठी मी काय वापरते ते सांगते तुम्हाला आता एक स्पंज होता आणि जी आपली तारेची जाळी असते तर ती जाळी त्याला दोन्हीला एकत्र केलं मी आणि त्याच्यावर विमचं लिक्विड आहे तर ते लिक्विड टाकलं आणि त्यांनी फ्रीज पूर्ण फ्रीज आहे तर घासून घेतला काय तेलकट डाग असतील किंवा भाजीचे वगैरे काय डाग असतील तर ते सगळे डाग निघतात तर पण त्याचा काय एक काय होतंय ते स्पंज असल्यामुळं एकदम फेस आहे तर जास्त होतो आणि तेलकटपणा लगेच निघतोय पण फेस जास्त असल्यामुळं काय आहे आपल्याला नंतर ला 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 हो ला ते कपड्यांनी पुसायला खूप जास्त वेळ लागतो आहे चार पाच वेळा कपड्यांनी पुसून घ्यावं लागतंय आणि नंतर सुक्या कपड्यांनी पुसून घ्यावं हो आहे पण आणि वेळ पण जास्त जातो आहे पण त्याला काय आहे आता हे डीपमधली डीपमध्ये आपण जे क्ली क्लिनिंग करतो कर ना फ्रीजची ते काय सारखे सारखे करत नाही मी तर तीन चार महिन्यातून एकदा करत असते कारण एवढा फ्रीज घाण होतच नाही प्रत्येक आठवड्याला आपण भाज्या वगैरे आणल्या की क्लीन करतच असतो मी तर प्रत्येक आठवड्याला करत असते ज्यावेळेस भाज्या घेऊन येते त्यावेळेस पूर्ण फ्रीज आहे तर ओला कपडा करायचा आणि ओल्या कपड्याने फ्रीज पुसून घ्यायचा आणि मग भाज्या ठेवायचा त्यामुळं एवढा काही जास्त फ्रीज घाण होत नाहीस ज्यावेळेस मला वाटेल हा चला फ्रीज आहे तर जास्तच घाण झालं आहे त्यावेळेस मी अशी क्लिनिंग करत असते आता याच्या अगोदर मला वाटते एक दोन तीन महिने होऊन गेला अस असतील मी असं क्लिनिंग केलं होती फ्रीजची त्याच्यावर आत्ता करायला लागले तसा पण आता एवढा काय फ्रीज घाण झाला नव्हता पण काय झालं होतं संचितनी एक म्हणजे इमली चटणी असते ना तर ती इमली चटणी फ्रीजमध्ये सांडली होती त्यामुळं थोडासा असा चिकट चिकट झाला होता फ्रीज त्यामुळं म्हटलं पुसून पण निघाली असती पण घासूनच घ्यावं म्हणलं सगळं त्यानिमित्तानं फ्रीजची आहे तर डीपमध्ये क्लिनिंग पण होईल आता काय झालं फ्रीज आहे तर बंद केलं त्यामुळं बर्फाचं पाणी टिपका 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 पडायला लागलं त्यामुळं जे आता मी जे ट्रे ठेवला आहे ना त्याला न गासताच फक्त पुसला आणि ठेवला कारण मी जे पुसत होती फ्रीज आणि वरून टिपका टिपका पडत होता त्यामुळं फ्रीज डबल ओला होता म्हणून ट्रे आहे तर लगेचच पुसला आणि लावला तसं पण त्या ट्रेचा काय एवढा वापर होत नसतो त्यामुळं काही घाण पण जास्त काय झाला नव्हता त्यामुळं पुसूनच आपलं त्याला ठेवला बाहेरून पण फ्रीज आहे तर चांगला पुसून घेतला घासून घेतला आणि आता एक एकदम सुका कपडा आहे तर स्वच्छ कपडा आहे त्या सुक्या कपड्याने फ्रीज आतमधून पुसून घ्यायला लागले एकदम तीन चार वेळा मी ओल्या कपड्याने पुसला पाणी पण बदललं होतं पण तुम्हाला व्हिडिओमध्ये काय दिसलं नसेल पाणी बदललेलं कारण मी व्हिडिओ बंद केला आणि नंतर पाणी पण तीन चार वेळा पाणी आहे तर मी चेंज केलं होतं कारण फेस भरपूर झाला होता त्यामुळे एका वेळेस काय ते निघत नाही पाणी तीन चार वेळा भरपूर असं ख कपडा आहे तर पुसून व्यवस्थित असं घ्यावं लागत होतं त्यावेळेस सगळा फेस आहे तर निघाला नंतर सुक्या कपड्यांनी पण फ्रीज आहे तर पुसून घेतला फ्रीज आहे तर एकदम चकाचक आणि विम जेलनी वास पण एकदम छान येतो फ्रीजमध्ये पुसून घेतला की आता जी फ्रीजमधली जी काय भांडी होती तर ती भांडी घासायला लागले तोपर्यंत तो फ्रीज पण वाळतोय आणि फ्रीज पुसून घेतला ओल्या कपड्याने की लगेचच सगळं एकदम दरवाजा वगैरे बंद केला आणि फ्रीज पण चालू केला आहे मी आता लगेचच भांडी घासायला घेतलीत भांडी म्हणजे काही जास्त नव्हते एक मोठा ट्रे आणि जे दोन काचा देन कप्पा असतात ते दोन काचा आणि असं चार पाचच होत्या वस्तू तर त्यांना व्यवस्थित असं घासून घेतलं मी त्यांना पण बरेच दिवस झालं घासलं नव्हतं जसं की सांगितलेच मी चार पाच महिन्यांतूनच क्लिनिंग करत असते जास्त घाण झाला तर करायचं आणि आता त्याला पण घासून घेतलं एवढं काही घाण झालंच नव्हतं म्हणा आठवड्यातून एकदा असतं स्वच्छ करायचं त्यामुळे तेलकट वगैरे नव्हतं पण आता डीपमध्ये क्लिनिंग चाललेस तर त्याला पण आपलं सगळं घासून वगैरे घेतलं आणि मोठा हार्ट ट्रे आहे तर ह्याला घासायला मला भरपूर वेळ लागला कारण नळाखाली बसतच नव्हता त्यामुळे त्याला हळूहळू घासलं आणि धुतलं बाकीची जी काही आहेत तर ते पण आता खाली आहेत एक वर एक वर एक वर घासायचं आणि ठेवायचं आणि किचन आहे तर पूर्ण ओलं झालं होतं भरपूर पाणी वगैरे सांडलं होतं खाली असं काही काम करायला मग करायचे म्हणलं की त्याला अशी मोकळी जागा लागते पण आता सिटीमध्ये कसं आहे त्याच्यात सगळं ॲडजस्ट करावं हो लागतं त्यामुळं आपलं बेसिनमध्ये सगळं माझं चाललं होतं गावाला वगैरे म्हटलं तर कसं मोकळ्या मैदानामध्ये जाऊन आपण व्यवस्थित पातीलात पाणी घेऊन असं सगळं घासून धुऊन ठेवू शकतो पण इथं सगळं घासताना सगळं पाणी खाली सांडत होतं माझं पूर्ण किचन सगळं ओलं झालं तर पहिलं त्याला पुसून घेतलं आणि मग बाकीचं थोडं थोडं सगळं चालूच होतं करायचं कारण मला इकडं तिकडं करावं पण लागत होतं पाय वगैरे घसरला म्हणजे त्यामुळं थोडंसं मी करायच्या अगोदर पण पाणी पुसलं होतं नंतर पण पाणी पुसलं आणि आता ज्या काचा आहेत तर त्या काचा घासायला लागले या काचा घासताना पण ते एकदम काळजीपूर्वक घासावं लागते कारण साबणाचा वगैरे हात असतो निसटलं वगैरे तर फुटण्याची शक्यता असते त्यामुळे एकदम हळूहळूहळू आहे तर मी काचा पण दोन्ही घासून घेतल्या आता हे सगळं घासून झालं की लगेचच पुसून घेणार आहे आणि पुसून झालं की ठेवणार आहे कारण दूध आहे भाज्या भरपूर आहेत तर त्या बाहेर ठेवल्या की मग सुकतेत त्यामुळं लगेचच आपलं पटपट पटपट आता हे घासून घ्यायचं आणि फ्रीजमध्ये ठेवायचं आणि लगेच भाज्या वगैरे ठेवून टाकायच्या काय होतं फ्रीजमधलं सामान आता ह्या भाज्या आहेत तर त्या अगोदरच फ्रीजमध्ये ठेवलेल्या होत्या त्यामुळं फ्रीजमधून ठेवून बाहेर काढलं की मग त्या लगेचच खराब होतात एक वेळ आपण बाजारातून विकत आणलेल्या भाज्या त्या तशाच जरी बाहेर ठेवल्या तर त्यांना काय होत नाही पण फ्रीजमधल्या भाज्या बाहेर काढून ठेवल्या की लगेचच त्या सुकतेत पण आणि लगेच सडण्याची पण शक्यता असते त्यामुळं मी शक्यतो काय करत असते पटकन फ्रीज आहेत तर पुसून लगेचच सामान ठेवत असते त्यामुळं वाळत वाळत वाळायला कोणकोण कौन असं वाळायला पण ठेवतं आता पण वाळायला एवढा माझ्याजवळ काय असा वेळ नाही भाज्या भरपूर आहेत रात्रभर त्यांना तशाच बाहेर ठेवल्या तर खराब पण होतील कदाचित त्यामुळं भांडे फ्रीजमधली सगळी घासून झाली का लगेचच कपड्याने सुका कपडा आहे चक त्या सुक्या कपड्याने पुसून घ्यायला लागले तर तुम्ही बघू शकता मस्त असं वर सुक्या कपड्याने पुसून घ्यायचं आणि एकदम चक्काचक्क झालेत पांढरे पांढरा म्हणजे कलर पांढरा असल्यामुळं कसं खराब होतेत लगेच त्यामुळं थोडंसं पुसून वगैरे घ्यायचं आठवड्यातून एकदा दोनदा चला तर मग आता अशी चाललेली आहे माझी किचनची क्लिनिंग जास्त घाण नव्हता फ्रीज त्यामुळं काही जास्त वेळ लागला नाही तरी पण जास्त घाण नव्हता तरी पण एक पाऊण तास तर माझा सहजच गेला पाऊण तासापेक्षा जास्तच गेला असेल वेळ संजित येऊन आधीमध्ये काय लहान मुलांना काय खेळायला काय पण घेऊन जाते ते पण एक फ्रीजचं काहीतरी ट्रे घेऊन गेला होता खेळायला नंतर त्याच्याजवळचा ट्रे जाऊन घेऊन आले मी आणि डबल त्याला घासला असं असतं लहान मुलं घरात असल्यावर खेळायला काय काय पण लागतं त्यांना सगळा हळूहळूहळू आहे पुसून घेत चालले माझं हात पण सगळे हे झाले होते असं साबणाने त्यामुळे हळूच कपड्याने पुसत होते सगळा फ्रीजचं सगळं साहित्य आणि आता हे सगळं लगेचच फ्रीजमध्ये ठेवायचं सगळं पाणी खाली सांडलं होतं तर ते पहिल्यांदा पुसून घेतलं आणि आता जे सगळं व्यवस्थित आहे तर लावून घेते फ्रीजमध्ये आता कधी कधी डोक्यात आपल्या तिसराच विचार असतो त्यामुळं पहिल्यांदा जे काच आहे तर उलटीच लावायला लागले होते थोड्या वेळाने समजलं की अर आता हे काच आहे तर मी उलटे लावायला लागले नंतर तिला सरळ केलं आणि सरळ लावाय लागले कधी कधी माणूस स्वतःच्याच धुंदीत असतो तर माझं पण सेम तसंच झालं काच लावताना काही समजलंच नाही मी कशी लावते उलटीच त्याला लावायचा प्रयत्न करते नंतर समजले ना का मग कळलं की अर हे आपण उलटं पकडलं आहे त्यामुळे नंतर त्याला सरळ केलं आणि मग बसवलं इथं पण सेम तसंच झालं खालचं वर आणि वरचं खाली गेलं मग त्याला पण डबल आहे तर वरच्याला जे वरचं बसवलं होतं त्याला खाली लावलं आणि जे खालचं वर बसवलं होतं त्याला वर लावलं असं होतं काढताना काय आपण पटपट काढतो पण बसवताना ग काय लक्षात येत नाही की हे खालचं असेल हे वरचं असेल त्यामुळे बसवल्यानंतर मला समजलं की आपण हे चुकीचं बसवले नंतर त्याला पण नीट व्यवस्थित ॲडजस्ट करून बसवून घेतलं आता जे काही सामान आहे तर ते सामान पण आता सगळं आहे तर फ्रीजमध्ये ठेवायचं ट्रे आहे तर ट्रे पण ठेवला सगळ्यात ट्रे आहे तर माझ्या फ्रीजचा एकदम मोठा आहे भरपूर असं सामान बसते त्याच्यामध्ये किती पण तुम्ही बाजार करा त्या ट्रेमध्ये भरपूर असं सामान बसते त्यामुळे आता सगळं सामान आहे तर त्या ट्रेमध्येच ठेवायला लागले अंडी होती अंडी आहे तर सगळ्यात अगोदर अंडी ठेवली आणि आजच अंडी पण आली होती आणि एका पिशवीत कॅरी बॅगमध्ये होती तर ती कॅरीबॅगमधले अंडे काय अजून ठेवली नव्हती त्यामुळे ते कॅरीबॅगमधले पण अंडे आता खोलून ठेवायचे आहेत कोथिंबीरचा डब्बा मसाल्याचा डब्बा दूध नंतर आताच रात्री सक आताच भाजी केलेली ती भाजी पण आहे थोडीशी शिल्लक भरपूर शिल्लक होती त्यामुळे कढईमध्ये तिला तशीच ठेवायला ठेवली फ्रीजमध्ये सगळं सामान आहे तर ते पण फ्रीजमध्ये ठेवून झालं चला तर तुम्हाला फ्रीजची क्लिनिंग आहे तर कशी वाटली आणि व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा चॅनेलला सबस्क्राईब करा आणि तुम्ही पण अशा पद्धतीनं फ्रीज आहे तर क्लीन करा एकदम छान निघतो चला तर मग बाय